रेसिपी इज़ अवेलेबल इन मराठी एज वेल एज इंग्लिश. फॉर इंग्लिश सी द डिस्क्रिप्शन बिलो द वीडियो टू सी द इंग्रेडिएंट्स एंड प्रोसीजर टू फॉलो. थैंक यू. नमस्कार, मी रेखा. रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण साधा सोपा पटकन होणारा उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कोणत्याही ऋतूत करू शकतो आणि खाऊ शकतो असा पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे जिरा राईस. आणि आयुर्वेदिक दृष्ट्या जिऱ्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हेही जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण 35व्या एपिसोड मध्ये सोलाना भात, 20व्या एपिसोड मध्ये दही भात, 79व्या एपिसोड मध्ये साधा भात कसा करायचा ते पाहिले होते. तेव्हा आपण तांदळाचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हेही जाणून घेतले आहे. जिरा राईस अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. अगोदर भात करून घेऊन नंतर तूप जिऱ्याची फोडणी देणार नाही, तर मी डायरेक्टच तूप जिऱ्याची फोडणी देऊन भात करणार आहे. त्यामुळे जिऱ्याचा फ्लेवर आणि चव भातात चांगली उतरते आणि भात पौष्टिक होतो. जिरे असे म्हटल्यावर डोळ्यासमोर खाण्याचा पहिला पदार्थ येतो, तो म्हणजे जिरा राईस आणि अनेक पदार्थ. भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारा मसाला जिन्नस म्हणजे जिरे. पण जिरे हे फक्त मसाला नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास जिऱ्याची मदत होते. आता आपण जिऱ्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. जिऱ्यामध्ये फायबर, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंक असते. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन ईमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जिऱ्याचा उपयोग इझिमा आणि सोरियसिस हे आजार दूर करण्यास केला जातो. जिरे प्रतिकार शक्ती वाढविते, पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. मेथी, ओवा, जिरे आणि बडीशेप समप्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण 1 चमचा रोज खाल्ल्याने डायबिटीस, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसेच गॅसच्या समस्येवरही याचा फायदा होतो. रात्रीच्या वेळी 2 चमचे जिरे 1 ग्लास पाण्यात भिजवावे. सकाळी उठल्यावर उकळून गाळून घ्यावे. हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखं गरमागरम घेतल्यास नक्कीच फायदा होतो. पाणी गाळून उरलेलं जिरं चावून खावं. याचे सेवन रोज केल्यास शरीरातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल. त्यामुळे जिऱ्याचा समावेश आहारात करा आणि आरोग्य उत्तम ठेवा. चला तर आपण आता साहित्य पाहूया. या मेजरमेंटच्या कपानं 2 कप बासमती तांदूळ असा हा पुलावचा असा लांबडा मोठा तांदूळ घ्यायचा. तांदळाच्या दुप्पट म्हणजे 4 कप पाणी, 3 टेबलस्पून साजूक तूप, 2 टीस्पून मीठ, 2 टीस्पून जिरे, हे साधे जिरे आहेत, 1 टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे भाताला स्वाद चांगला येतो आणि भात टेस्टी लागतो. 2 मसाला वेलदोडे, 4 हिरवे वेलदोडे, 1 दालचिनीचा तुकडा, 7-8 मिरे, 7-8 लवंगा, 1 तमालपत्र, 7-8 कडीपत्ता पाने. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे. प्रथम आपण तांदूळ धुवून घेऊया. त्यामध्ये पाणी घालूया. जास्त चोळून धुवायचा नाही, असा हलक्या हाताने धुवायचा, कारण याच्यावरती औषध वगैरे मागलेले असतात. म्हणून आपण तांदूळ धुवून घ्यायचा.
आणि आता पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवूया. आणि पाणी गरम करायला ठेवूया. तूप गरम झालं आहे का पाहूया. तूप गरम झालं आहे, गॅसची फ्लेम मंद करूया. यामध्ये तमालपत्र, लवंगा, मिरे, मसाला वेलदोडे, साधे वेलदोडे, दालचिनी, परतूया. यामध्ये जिरे, हिंग पूड, एक मिनिट असं परतत राहायचं, नाहीतर जिरे वगैरे करपायची शक्यता असते. कढीपत्ता, यामध्ये आता तांदूळ घालूया. आणि 2-3 मिनिट तांदूळ असं आपण तुपात आणि ह्या फोडणीत भाजून घेऊया. 3 मिनिट झाली, आता पाणी गरम झाले आहे, गॅस बंद करूया. यामध्ये आता मीठ, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर मिक्स करूया. यामध्ये पाणी घालूया. आणि उकळी आल्यावर गॅस मंद करून आपण मंद गॅसवरती भात शिजवूया. भात आपण हा जास्त मऊ करायचा नाही, मोकळाच भात व्हायला पाहिजे, म्हणजे जिरा राईस छान लागतो. आणि याच्यावरती झाकण ठेवूया. आणि आपण आता भात शिजवूया. भात शिजला आहे का बघूया. असं एक शीत घ्यायचं आणि बघायचं भात शिजला आहे. आपण गॅस बंद करूया. आणि भात बघा कसा मोकळा पण झाला आहे. आणि असं हलक्या हातानेच खालीवर करायचं, म्हणजे शीतं मोडत नाहीत. तांदूळ जुना नवा कसा आहे त्या पद्धतीनं पाणी लागते. मला इथं आणखीन 1 कप पाणी लागले. आणि आता हा जिरा राईस तयार झाला. अशा पद्धतीने जिरा राईस तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. हिट द नोटिफिकेशन बेल टिंग to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.